नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला नाताच्या हट्टासाठी आजोबांनी नाताला बैलजोडी कशा प्रकारे बनवून दिली, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला पाहूया व्हिडिओ। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे आमच्या PSC मध्ये। तर हे आमचे शेजारील काका आहेत, तर त्यांचा नातू हा दिवाळीनिमित्त इकडे आलेला आहे। तर नाताच्या हट्टापोटी काकांनी नाताला बैलजोडी बनवून दिलेली आहे। तर बघा कशा प्रकारे बनवतात बैलजोडी। कोणीतरी असं लिहून ठेवलेलं आहे की आजोबा नेहमी एक चांगला पालक व एक चांगला मित्र असतात नाताचा। घरात आजीशिवाय संस्कार नाहीत, आजोबाशिवाय संघर्ष नाही, आणि आजी आजोबाशिवाय घर नाही। आजी आजोबा ही माणसे लोणचासारखी असतात। म्हणजे पहा, आपण ताटामध्ये लोणचं हे थोडंच घेतो आणि ते ताट आपल्याला पूर्ण भरून दिसतं। जर लोणचं नसेल तर ताट आपल्याला भरून दिसत नाही। त्याचप्रमाणे इथं यूट्यूबरच्या ह्या दोन ओळी आहेत की आजी आजोबा ही माणसे लोणच्यासारखी असतात। अगदी थोडेच लागणारे पण अख्ख्या जेवणाची गोडी वाढवणारे असतात। तर या दोन ओळी यूट्यूबवरच्याच आहेत, पण मला आवडलं म्हणून मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय। तर बघा मित्रांनो, हे बैलाचे पाय बनवलेले आहेत आजोबांनी। पहिली कला बघा कशी होती। पोळा आला की चिखल आणायचा, चिखल आणून त्याचे बैल बनवायचे, बैलाची पूजा करायची। असे रेखीव बैल बघा, आता तुम्हाला असं उभेउभ दिसणार आहेत बैल। आणि एक सहजरित्या तसे बनले जातात, म्हणजे अंगभूत कला असल्याप्रमाणे या मूर्ती बैलाच्या बनतात। रोजच्या पाहण्यात बघण्यात असल्यामुळे बैल हे बनले जातात। तर बघा हळूहळू कसे बनवतायत आजोबा। हे तोंड बनवतायत, ती मागची शेपटी आहे, काहीच नाही मित्रांनो यामध्ये। म्हणजे हाताने सहजरित्या आजोबा कसे बनवतायत पहा। आता हे शिंग बनवतायत बघा बैला, दोन शिंग दोन कान बघा। एकाच ह्याच्यात म्हणजे चुकायचं नाही काय नाही, सहजरित्या हातवारे करून जशास तसा बैलाचा आकार बनवतात बघा। कुठल्याही प्रकारचं यंत्र नाही काय नाही, हातानेच बघा। ही एक कलाच आहे मित्रांनो। बघा अशा प्रकारे 2 मिनिटांमध्ये आजोबांनी कसं बैल बनवलेत बघा। आणि नातू खुश झालेला आहे बघा बैलजोडी बघून। दोन दोन बैल गावी घेऊन जाईन म्हणतोय आजोबाला। नाताचे रडणे थांबवण्यासाठी आजोबांनी ही दोन बैल बनवले आहेत। जवळून दाखवतो तुम्हाला बघा अशा प्रकारे किती सुंदर बैल बनवलेले आहेत। सुरेख कृती। बघा किती लाडका असतो ना तो आजोबाला। या व्हिडिओतून तुम्हाला समज